हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्सिएशन ऑफ इम्प्लिसिट फंक्शन विषयी डिस्कस करणार आहोत. तर एक्झाममध्ये या इम्प्लिसिट फंक्शनवर क्वेश्चन विचारलाच जातो, त्यामुळे आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन सर्वात अगोदर ओळखता येणं खूप गरजेचं आहे. तर हे जे इम्प्लिसिट फंक्शन आहे ते कशा पद्धतीने ओळखायचं ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सपोज या ठिकाणी आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू झिरो. याचा आपण एक एक्झाम्पल घेऊया, वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय इज इक्वल टू झिरो, देन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वॉट. तर या ठिकाणी आपल्याला एक्स वायशी रिलेटेड फंक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स विचारलेलं आहे. सो या ठिकाणी जर आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स फाइंड करायचं असेल तर आपल्याला या फंक्शनमधील सर्व टर्म्सला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करावं लागेल. सो वी गेट टू वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस, या ठिकाणी आपण प्रॉडक्ट रूल यूज करणार, एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय इंटू वन इक्वल टू झिरो. सो डी वाय अपॉन डी एक्स या ठिकाणी कॉमन घेऊया, डी वाय अपॉन डी एक्स इंटू टू वाय प्लस एक्स, वाय या ठिकाणी प्लसमध्ये आहे, राईट हँड साईडला जाऊन मायनस होईल, देन डी वाय अपॉन डी एक्स वी गेट इक्वल टू मायनस वाय अपॉन टू वाय प्लस एक्स. तर या ठिकाणी आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स भेटला. तर या ठिकाणी हे जे फंक्शन दिलेलं होतं ते सिम्पल फंक्शन होतं, त्यामुळे आपण या ठिकाणी ही 12 स्टँडर्डची मेथड यूज करून सोल्युशन फाइंड केलं. पण ज्यावेळी फंक्शन कॉम्प्लिकेटेड असेल त्यावेळी आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनच्या मेथडचा यूज करावा लागतो. सो इम्प्लिसिट फंक्शन कसं ओळखायचं, तर फर्स्ट वे इज दॅट इम्प्लिसिट फंक्शनचा राईट हँड साईड ही झिरो असते. ओके, किंवा झिरो नसेल, इतर फंक्शन असेल किंवा ती कॉन्स्टंट असेल, त्यावेळी आपण जो काही कॉन्स्टंट असेल तो लेफ्ट हँड साईडला करणार आणि राईट हँड साईड झिरो करणार. सो फर्स्ट वे इज दॅट इम्प्लिसिट फंक्शनची राईट हँड साईड काय असते, झिरो असते. आणि सेकंड वे काय आहे, सपोज आपण या फंक्शनला कॅपिटल एफ म्हणूया आणि एफ काय आहे, फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, एफ इज द इज डिपेंड ऑन एक्स अँड वाय. आणि क्वेश्चन थ्रू आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन ओळखता येतं, ते कसं, या ठिकाणी आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स विचारलेलं आहे, इट मीन्स दॅट वाय इज डिपेंड ऑन दिस एक्स. सो वाय कशावर डिपेंड असेल, एक्सवर डिपेंड आहे. याचाच अर्थ असा, ज्यावेळी दुसरं व्हेरिएबल हे पहिल्या व्हेरिएबलवर डिपेंड असतं त्यावेळी ते फंक्शन असतं इम्प्लिसिट फंक्शन. ओके, तर हे झालं दोन व्हेरिएबलच्या बाबतीत. सपोज आपल्याला तीन व्हेरिएबल दिले असतील, एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू झिरो, आणि आपल्याला डी झेड अपॉन डी एक्स विचारलेलं असेल किंवा डी झेड अपॉन डी वाय विचारलेलं असेल. सो या ठिकाणी एफ कशावर डिपेंड आहे, एक्स वाय आणि झेडवर डिपेंड आहे. त्याचप्रमाणे झेड कशावर डिपेंड आहे, एक तर एक्सवर डिपेंड आहे आणि वायवर डिपेंड आहे. सो या ठिकाणी झेड बाकीच्या दोन व्हेरिएबलवर डिपेंड आहे, याचाच अर्थ झेड एक्स आणि वायचा इम्प्लिसिट फंक्शन आहे. सो या ठिकाणी क्वेश्चनवरून आपण पाहू शकतो, झेड इज डिपेंड ऑन एक्स, झेड इज डिपेंड ऑन वाय, म्हणजे झेड बाकीच्या दोन व्हेरिएबलवर डिपेंड आहे, त्यामुळे झेड इम्प्लिसिट फंक्शन आहे. ओके, सो या ठिकाणी एक तर आपण ज्यावेळी फंक्शनच्या राईट हँड साईडला झिरो असेल त्यावेळी इम्प्लिसिट फंक्शन ओळखू शकतो, आणि क्वेश्चन थ्रू अशा पद्धतीने आपण इम्प्लिसिट फंक्शन ओळखू शकतो. तर इम्प्लिसिट फंक्शनचं सोल्यूशन कसं फाइंड आउट करायचं, ओके, तर या ठिकाणी डी वाय अपॉन डी एक्स विचारलेलं आहे ना आपल्याला. सो या ठिकाणी सर्वात अगोदर आपण हे टू व्हेरिएबलसाठी पाहूया. ओके, सो या ठिकाणी एफपासून एक्सकडे आपण कसं जाऊ शकतो, एफपासून एक्सकडे जावं लागेल. तर एफचे किती व्हेरिएबल आहेत, दोन व्हेरिएबल आहेत, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, पार्शियल डिफरन्सिएशन करावं लागेल. ओके, सो डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स, आणि दुसरा वे जो आहे एफपासून एक्सकडे जायचा, तर तो आहे सर्वात अगोदर एफपासून वायकडे जायचं, म्हणजेच डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इंटू, या ठिकाणी आता वायपासून एक्सकडे जायचं आहे, वायचे किती व्हेरिएबल आहे, फक्त एकच, त्यामुळे आपण या ठिकाणी कम्प्लीट डिफरन्सिएशन घेणार, डी वाय अपॉन डी एक्स. ओके, आणि हे जे फंक्शन आहे एफ ते काय आहे, झिरो आहे, सो याला झिरोशी इक्वेट करणार. देन सपोज आपण या ठिकाणी डॅबा एफ अपॉन डॅबा एक्सला काय कशाने डिनोट करतो, एफ ऑफ एक्सने पण डिनोट करतो, प्लस डॅबा एफ अपॉन डॅबा वायला एफ ऑफ वायने देखील डिनोट करतो, इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू झिरो. ओके, सो या ठिकाणी डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ वाय. तर ही आपल्याला डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, तर हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे.
तर फॉर्म्युला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा, या ठिकाणी आपण पाहू शकतो वाय काय आहे या ठिकाणी न्यूमरेटर आहे, तर या ठिकाणी वाय डिनॉमिनेटरला गेला आणि या ठिकाणी एक्स डिनॉमिनेटर आहे तर या ठिकाणी न्यूमरेटरला गेलेला आहे. ओके, सो हे झालं डी वाय अपॉन डी एक्सच्या बाबतीत. ओके, तर याच्या विरुद्ध जर केस असेल, सपोज या ठिकाणी एफ इज फंक्शन ऑफ एक्स अँड वाय आणि एक्स वाय वर डिपेंड असेल. ओके, त्यावेळी आपलं या ठिकाणी डी एक्स अपॉन डी वाय काय होईल, तर ते होईल मायनस ऑफ एफ वाय, जो वाय डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला घेतला, डिवायडेड बाय जो एक्स न्यूमरेटरला आहे तो आपण काय केला डिनॉमिनेटरला घेतला. सो हे झालं डी एक्स अपॉन डी वाय साठी. ओके, सो या ठिकाणी आपण हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले पाहिलेले आहे. तर हे कोणते व्हेरिएबलसाठी, दोन व्हेरिएबलसाठी पाहिले. सो सेम या ठिकाणी तीन व्हेरिएबलसाठी सेम या ठिकाणी फॉर्म्युला आपण ॲप्लाय करणार आहोत. जसं की सपोज एफ इज डिपेंड ऑन एक्स वाय झेड इक्वल टू झिरो. सो या ठिकाणी जर आपल्याला डी झेड अपॉन डी एक्स जर फाइंड आउट करायचं असेल, तर सर्वात आधी मायनस साईन करायचं आहे. एक्स डिनॉमिनेटरला आहे तर न्यूमरेटरला होईल एफ ऑफ एक्स. ओके, आणि झेड न्यूमरेटरला आहे तर डिनॉमिनेटरला जाईल एफ ऑफ झेड. ओके, सो अशा पद्धतीने डी झेड अपॉन डी एक्ससाठी काय होईल, मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एफ झेड. सो या ठिकाणी एफ काय आहे, पार्शियल डिफरन्सिएशन आहे. सिमिलरली डी झेड अपॉन डी वायसाठी काय होईल, मायनस एफ वाय अपॉन एफ झेड. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर हे झालं आपलं सिंगल डिफरन्सिएशनसाठी. तर आपल्याला जर डबल डिफरन्सिएशनसाठी विचारलं, तर त्यावेळी जर आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विचारलं, तर आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, मायनस ऑफ क्यू स्क्वेअर आर मायनस टू पी क्यू एस प्लस पी स्क्वेअर टी डिवायडेड बाय क्यू क्यूब. ओके, तर या ठिकाणी आपण पाहूया पी क्यू आर एस काय आहेत. पी इज डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स, किंवा ज्याला आपण म्हणतो एफ एक्स. देन क्यू इज इक्वल टू डॅबा एफ अपॉन डॅबा वाय, ज्याला आपण एफ ऑफ वायने देखील डिनोट करतो. देन आर इज द डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा स्क्वेअर डॅबा एक्स स्क्वेअर, ज्याला आपण एफ एक्स एक्स असं देखील डिनोट करतो. देन नेक्स्ट वन आर झाल्यानंतर एस, एस इज इक्वल टू डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय, ज्याला आपण एफ एक्स वाय असं देखील डिनोट करतो. आणि लास्ट इज टी इज इक्वल टू डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय स्क्वेअर, ज्याला आपण एफ वाय वाय असं देखील डिनोट करतो. ओके, तर ज्यावेळी आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर यू हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी आपण इम्प्लिसिट फंक्शनच्या जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि इम्प्लिसिट फंक्शन कशा पद्धतीने ओळखायचं ते समजून घेतलेलं आहे. तर यावरील एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. एक्झाममध्ये साधारणतः असा क्वेश्चन विचारला जातो. सो एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज कॉस एक्स रेस टू वाय इज इक्वल टू साईन वाय रेस टू एक्स, देन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वॉट. तर याला इम्प्लिसिट फंक्शनमध्ये कन्वर्ट कसं करणार आपण. सो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर आपल्याला जो रेस टूचा वाय आणि रेस टूचा एक्स आहे तो खाली घ्यावा लागेल. त्यासाठी आपण काय करणार, दोन्ही साईडला लॉगने मल्टीप्लाय करणार आणि दोन्ही साईडला लॉगने मल्टीप्लाय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल वाय इंटू लॉग ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ साईन वाय. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी राईट हँड साईड झिरो बनवावी लागेल. सो वाय इंटू लॉग ऑफ कॉस एक्स मायनस एक्स इंटू लॉग ऑफ साईन वाय इक्वल टू झिरो. ओके, तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आहे, जर आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स फाइंड करायचं आहे. सो डी वाय अपॉन डी एक्सचा फॉर्म्युला काय आहे, मायनस ऑफ एफ एक्स अपॉन एफ वाय. ओके, एक्स या ठिकाणी न्यूमरेटरला आणि वाय डिनॉमिनेटरला.
ओके. सो सर्वात आधी आपण एफ एक्स फाइंड करूया. सो एफ एक्स कशा पद्धतीने फाइंड करणार? पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. सो पार्शियल डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तर वाय कॉन्स्टंट असेल, वाय इंटू लॉग, लॉगचं डिफरन्सिएशन काय असतं? वन अपॉन कॉस एक्स, आणि कॉसचं डिफरन्सिएशन होईल मायनस साईन एक्स. ओके, मायनस या ठिकाणी वाय कॉन्स्टंट, सो लॉग इंटू लॉग ऑफ साईन वाय इंटू वन इक्वल, ओके, देन इक्वल टू या ठिकाणी मायनस वाय इंटू साईन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स मायनस लॉग ऑफ साईन वाय. ओके, तर ही जी व्हॅल्यू भेटली ती आपल्याला भेटली एफ एक्सची व्हॅल्यू. सपोज आपण या ठिकाणी मायनस कॉमन घेऊया, सो मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये होईल वाय टॅन एक्स प्लस लॉग ऑफ साईन वाय. ओके, तर ही आपल्याला व्हॅल्यू भेटली एफ ऑफ एक्सची. आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूया एफ ऑफ वायची. एफ ऑफ वाय मीन्स डिफरन्सिएशन, पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय. तर या ठिकाणी आपल्याला ही जी टर्म भेटली ती एफ आहे. ओके, सो या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वायने डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला कॉस एक्स, एक्सची व्हॅल्यू काय असेल? कॉन्स्टंट असेल लॉग ऑफ कॉस एक्स इंटू वन मायनस एक्स इंटू लॉगचं डिफरन्सिएशन वन अपॉन साईन वाय इंटू साईनचं डिफरन्सिएशन कॉस वाय. ओके, इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स मायनस एक्स इंटू कॉस अपॉन साईन कॉट वाय. ओके, तर या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ वायची व्हॅल्यू भेटली. आता ह्या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहेत. तर इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे? मायनस वाय टॅन एक्स प्लस लॉग साईन एक्स. मायनस मायनस या ठिकाणी प्लस होतील आणि आपल्याला मिळेल वाय टॅन एक्स प्लस लॉग साईन वाय. ओके, डिवायडेड बाय एफ ओ एफ वायची व्हॅल्यू काय आहे? लॉग ऑफ कॉस एक्स मायनस एक्स इंटू कॉट वाय. तर हे झालं आपलं आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन ओळखायचं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा असतो. तर फॉर्म्युला खूप सोपा आहे. जसं की डी वाय अपॉन डी एक्स जर विचारलं असेल तर या ठिकाणी एक्स डिनॉमिनेटरला आहे तर या ठिकाणी न्युमरेटरला येईल आणि वाय न्युमरेटरला आहे तर या ठिकाणी डिनॉमिनेटरला येईल आणि या ठिकाणी आपल्याला मायनस साईन अप्लाय करायचं आहे. एफ काय आहे? या ठिकाणी पार्शियल डिफरन्शिएशन आहे. ओके, तर या ठिकाणी आपण इम्प्लिसिट फंक्शन कम्प्लीट केलेलं आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू